UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. शिवद्रोही सरकारला गेट आउट ऑफ इंडिया म्हणा. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मोदींनी मगरुरीनं माफी मागितली तेव्हा एक हाफ उपमुख्यमंत्री हसत होते. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. ठाकरेंनाच 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेनं गेट आउट केलं. दंगली होण्यासाठी महाविकास आघाडीचा लोकसभेपूर्वी देखील प्रयत्न. येत्या काळामध्ये महाविकास आघाडीला जनता नक्की जोडे मारेल. मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार. मालवणमधील कोसळलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना, तो संपूर्ण देशातील शिवप्रेमींचा अपमान. शरद पवारांचा हल्लाबोल. शरद पवार मोर्चात अनवाणी पायानं सहभागी. अंगाशी आल्यावर माफी मागण्याचा मोदींचा प्रयत्न. पंतप्रधान मोदींच्या माफीवर शरद पवारांची टीका. तर सावरकर आणि शिवरायांची तुलना होऊ शकत नाही, पवारांचं वक्तव्य. चुकीचे विचार आणि अंगाशी आले किंवा माफीच्या नावानं आमची सुटका करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. महाविकास आघाडीच्या 8 जागांवर मी सभा घेतल्या, त्यात 7 जागा निवडून आल्या. सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांचं वक्तव्य. तर आपण सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणू, श्याम मानव यांचं आवाहन. अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेण्याची शक्यता. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंबाबतच्या तक्रारीची दखल न घेतल्यास तुतारी हातात घेण्याचा विचार, रामराजेंचा थेट इशारा. समरजित घाटगेंसोबत भाजपचे नगरसेवक देखील पवार गटात जाणार. कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पक्ष सोडणार. 3 सप्टेंबरला कागलमध्ये पवारांच्या उपस्थितीत घाटगेंचा पक्षप्रवेश. राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा उद्या 12 मतीत दाखल होणार. अजित पवारांच्या सभेच्या ठिकाणाची पार्थ पवारांकडून पाहणी. पार्थ पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. मराठवाड्याला मुसळधार पावसाचा तडाखा. नांदेड, हिंगोली, बीडसह परभणीच्या अनेक भागात पूर. अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलं. मराठवाड्यातील काही ठिकाणी वाहतूक ठप्प. विदर्भात वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. वाशिममध्ये लेंडी नदीला पूर, तर शेतीचं देखील मोठं नुकसान. जेजुरीच्या खंडेरायाची उद्या सोमवती यात्रा. मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी. कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्याचं भाविकांना आवाहन. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.